जामखेड तालुक्यातील खर्डा येथे मुस्लिम मदारी वसाहतीचं बांधकाम सुरू करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर पालठोक आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांच्या देखील कार्यालयासमोर गारुडाचा खेळ करण्यात येणार आहे। जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजातील 20 कुटुंबास यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत 3 वर्षापूर्वी मजुरी आणि 2 वर्षापूर्वी 88 लाख निधी आला, तरी काम झालेलं नाही आणि त्यामुळे मदारी वसाहतीचं काम तात्काळ सुरू न झाल्याचं सोमवारी जामखेड तहसील कार्यालयासमोर पाल ठोकून आंदोलन करणार आहेत। आमदार रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर गारुड्याचा खेळ मांडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीनं दिलाय। आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ॲडव्होकेट अरुण जाधव बोलत होते। जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बाजार तरावळ गेल्या 50 वर्षापासून अनेक गरीब मुस्लिम मदारी समाज बांधव गोधडीचं पाल टाकून राहत आहेत। त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना अनेक वर्षापासून ऊन वारा पाऊस वादळ अशा संकटात जीव मुठीत धरून राहावं लागतंय। हे सर्व लोक कचरा आणि भंगार गोळा करून कशी बशी आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवतात। अन्य जीव संरक्षण कायद्यातील जाचक अटींमुळे माकड आणि सापाचा खेळ करण्याचा पारंपरिक व्यवसाय अनेक वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे त्यांच्या या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। जोपर्यंत मदारी समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असा इशारा अरुण जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला। सांगितले कसं आहे की पाऊस का आहे आता सध्याला तुम्ही बघा इतकं का गुडघे इतकं का पाणी त्या पाळामध्ये आहे। बाजार आला की ते पाळ आम्हाला काढावं लागतो आणि पाळ काढून बाजूला बसावं लागतो आणि बाजार गेला की पुन्हा पाळ लावून तिथे ते लेकरे बाळे घेऊन तिथे त्या लोकांना झोपावं लागतो असे कंडिशन आहे। आता आम्ही इतके दिवस आपल्या खर्डे गावामध्ये तर आमची व्यवस्था इच्छी झाली नाही। आता हे सध्याला काहीतरी बघा आव्हाने हे 500 वर्षे झाले आमच्यासाठी हे कोशिश केले तर हे आज घर मिळावा उद्या मिळावा आज मिळेल उद्या मिळेल या आशेवर आमची सगळी जमाती तिथे जागावर आहे। तर हे घर का आमचे हे बघण्यामध्ये बी नाही आणि ते आम्हाला राहायला बी भेटत नाही। तर मेहरबानी करून हे सध्याला आता हे आमची पाल हे मोडून आम्हाला आमचे घर आणि जागा आमची व्यवस्था करावा इतकं मेहरबानी करून मिळावं यासाठी ग्रामविकास केंद्र संस्थेने सतत प्रयत्न केलेले आहेत। ॲडव्होकेट अरुण जाधव विशाल पवार यांनी याचा पाठपुरावा कायम केलेला आहे। महिला बाल कल्याणच्या समितीवर अरुण जाधव असताना त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी फार सहकार्य केलं। तत्कालीन जे अधिकारी होते माधव वाघ साहेब त्यांनी फार मदत केली आणि तो निधी त्यांनी वर्ग करून घेतला। परंतु राजकीय क्षेत्रामध्ये जे काम करणारे त्यावेळेस तत्कालीन काही लोक होते त्यांच्या उदासीनतेमुळे हे सगळं तसंच रखडून राहिलं आणि तो प्रश्न मात्र निकाली लागला नाही। पैसे येऊन देखील यांची घरं झाली नाहीत। आजही ते बाजार तळामध्ये गोधडीच्या पाळामध्ये राहतात आणि वाट पाहत आहेत की आता परत जर लॉकडाऊन संपलेलं आहे अनलॉक सगळं व्हायला आहे तर बाजारमध्ये भरणार आहे तर आपलं पाल आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल याची धास्ती त्यांना वाटायला लागलेली आहे आतापासूनच। त्याच्यामुळे मग अरुण भवानी आम्ही ग्रामविकास केंद्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की 19 तारखेला आमदार रोहितदादा पवार यांच्या ऑफिस समोर गारुड्यांचा खेळ आणि तहसील कार्यालयासमोर एक धरणं आंदोलन पाल आंदोलन अशा प्रकारे जितके जमलेले तितक्याला नमस्कार करतो। मी असतो, माझं नाव आहे हुसेन कासम मदारी, खर्डा गाव। त्या गावामध्ये लय वर्षापासून आम्ही कटलो, लय वर्षापासून काय बी अर्ज केले साहेब, काय लोकांना लाभ भेटला, घरकुल भेटले, इंदिरा गांधी योजना जे भेटले आता ते काळ संपलेलं आहे। अरे तोच काळात नाही एक वीस आमचे जाधव साहेबांनी काय केलेत, वाघ साहेबांना घेऊन आपली वस्तीला भेट दिलीत। अरे भेट देऊन आमच्यापर्यंत ते साहेबांना आणून त्यांची आमची काय परिस्थिती आहे त्या सर्व लोकांना दाखवले। मग आपले जितके यांची टीम आहे जाधव साहेबांची आपले लोक अधिकाऱ्यांकडून जितके जे दुर्गत आहे विशाल पवार यांना हे कामाच्या नावात लावून मग आमच्याकडून ती पाठपुरावा करून घेतलेत। आव्हाने इतकं आमच्यासाठी तकलीफ काढलेत की ते आम्ही आमच्या तोंडाने जरी म्हणले तरी आम्हाला ते हे दुःख होत आहे। आधी ती रातच्या टायमाला आम्हाला हे कागद कम पडला त्यासाठी उठले तर मदारी तुम्हाला इकडे जावं लागेल, मदारी तुम्हाला तिथे 7-7 फाईल साहेब आम्ही तयार केलेले आहे। अरे तितका तयार करून ह्या कशासाठी, कोणाची धनदौलतसाठी नाही की आम्ही गरीब लोक आहेत, मदारी लोक आहेत, आम्हाला एक डोक्याचा सहारा भेटणं ह्यासाठी। आजच्या काळ असे साहेब की एक पीसभर जागा आम्हाला घेणं होत नाही, एक गोधडीची पाल शिवणं आम्हाला होत नाही, तर आम्ही हे बांधावी। महागाई इतकी वाढली की आम्ही अनेकपर्यंत 2 रुपयाची सिमेंट आणून आमच्या घरामध्ये मी कोबर सुद्धा टाकलेलं नाही। आबासाहेबांनी इतका पाठपुरावा करून आमच्या बाप्पासाहेबांनी इतका पाठपुरावा करून ते काम होऊन एकदम लेवलला आणले।
ह्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले तरी पण ह्या भटक्या समाजातल्या लोकांना अजूनही गोधडीमध्ये राहावं लागतं हे दुःख हे वेदना माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला सहन झाले नाही म्हणून मी समाज कल्याणच्या माधव वाघसाहेबांना सांगितलं आणि त्यांच्या मार्फत या वस्तींची भेट घेतली पाहणी केली. आजही लोक ते बाजार तळामध्ये राहतात म्हणून पाठपुरा करून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये 20 गुरुकुल आम्ही त्या ठिकाणी प्रस्ताव तयार करून मंजूर करून घेतले. आणखी 6 वर्षापासून त्याचा पाठपुरावा चाललाय. गेल्या वेळेस सेना भाजपचं सरकार होतं त्या काळामध्ये ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाली ती कमिटी होती कारण त्या डिपार्टमेंटचे ते मंत्री होते. मी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा सदस्य असल्यामुळं त्याचा पाठपुरावा केला कागदपत्राचा पाठपुरावा केला. विशाल नाईकवाडे नावाचे तहसीलदार आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी मदत केली. खर्डा ग्राम पंचायत असेल जामखेड पंचायत समिती असेल त्या ठिकाणचा तलाठी असेल त्याचबरोबर ग्रामसेवकांनी सगळ्यांनी मदत करून त्या गावातल्या सगळ्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी मदत करून या ठिकाणी ह्याला पाठपुरावा केला आणि ह्याला मंजुरी दिली. 88,10,223 रुपये ह्या ठिकाणी ते मंजूर झालेले आहेत. दुर्दैवाची गोष्ट ते 6 वर्षापासून हा लढा चालू आहे. 3 वर्षापासून पैसेही वर्ग झाले त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती पण अद्यापही ह्या गरीब लोकांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही याचं दुःख आम्हाला आमच्या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला आलं. म्हणून ठरवलं की इथल्या सरकारला गेलं सरकार गेला ना दुसरं सरकार चालू आहे. गेले 5 वर्ष तसेच गेल्या ना दुसऱ्या वर्षातले 1 वर्ष गेले 2 आमदार बदलले. म्हणून या ठिकाणी इथल्या महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी इथल्या शासनाला जाग आणण्यासाठी सरकार यंत्रणेला जाग आणण्यासाठी इथल्या राजकीय पुढऱ्याला आमदार खासदाराला जाग आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला की जोपर्यंत या वसाहतीचं काम चालू होत नाही ह्या लोकांना न्याय मिळत नाही ह्यांचं घरकुल मंजूर होत नाही चालू होत नाही तोपर्यंत लढा द्यायचा असं ठरवलं. म्हणून आम्ही हा पत्रकार परिषद आयोजित केली 19 तारखेला सोमवारी जामखेड तहसील कार्यालयाच्या समोर पाल ठोको आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर ह्या तालुक्याचे आमदार प्रतिनिधी समीर शेख सह अशोक निमोणकर न्यूज टुडे 24 जामखेड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.